गेल्या 5 वर्षापासून आम्ही जवळजवळ 92 निवेदन म्हणजे कोकण रेल्वे मॅनेजर वेस्टर्न रेल्वे हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन रेल्वे मंत्री रेल्वे राज्यमंत्री आमचे राऊत खासदार चव्हाण साहेब किंवा दानवे साहेब या संपूर्ण किंवा रेल्वे बोर्ड केंद्रीय रेल्वे मंत्री पैठण ह्या सगळ्यांकडे आमची 92 निवेदनं ह्या गाडीसाठी मागणी केली. तर प्रत्येक ठिकाणून आम्हाला हेच उत्तर मिळत आहे की वसईमध्येही टर्मिनस नाही आणि सावंतवाडीलाही नाही, त्यामुळे तिथं त्या गाडीचं जे ड्रेनेज धुणं किंवा पाणी भरणं ह्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. गेल्या 12 वर्षापासून हे रखडलेलं काम युद्धपातळीवर करून 2024 आज हे पूर्ण झालं पाहिजे असं आम्ही या ठिकाणी इथं रेल्वे प्रशासन रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्र्यांना हे आवाहन करतो आहे की त्यांनी हे युद्धपातळीवर हे सावंतवाडी टर्मिनलचं काम पूर्ण करावं, अन्यथा आम्हाला उग्र असं आंदोलन छेडावं लागेल. ती आमच्यावर वेळ आणू नका. आम्ही सनदशीर मार्गाने आपल्याकडे आज मागणी करतो आहे आणि स्थानिक इथले आज आमच्यासोबत आलेले आहेत. संपूर्ण या स्थानिक सावंतवाडीकरांनी त्यांच्यासोबत आम्ही सदैव राहू ही ग्वाही देतो. आपण एक दुसऱ्याच्या संपर्कात सदैव राहूया, पुढील नियोजन करूया. काही कालावधीचं म्हणजे 1 महिन्याचं टायमिंग देऊया, आम्हाला काय रिप्लाय मिळतो ते बघूया आणि जर त्याच्यावर सकारात्मक रेल्वेकडून आम्हाला काही मिळालं नाही किंवा ह्या रेल्वे स्टेशनचं काम चालू झालं नाही टर्मिनलचं, तर मग पुढील रूपरेषा आपण ठरवूया आणि आपण नाहीपेक्षा आम्ही आंदोलन छेडणार हा माझा इशारा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.